आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे पिझ्झा खाल्ले असतील किंवा त्यांची नावं देखील ऐकली असतील, तर पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी देखील आलं असेल. मात्र खाद्यप्रेमींची आपल्याकडे कमी नाही. लोक खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ खातात. पदार्थ बनवणारे लोकही सतत वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र वसई नायगाव येथील मित्रांनी मिळून हिंदुस्थानी पिझ्झा बनविला असून सध्या लोकांची पसंती त्याला मिळत आहे. या पिझ्झामध्ये भारतातील 4 दिशांचा वापर करून त्या ठिकाणांची स्पेशल डिश या पिझ्झामध्ये समाविष्ट करण्यात आली असून वेगवेगळे पदार्थ यामध्ये टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे हा पिझ्झा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे, कारण बाजारात मिळणारा पिझ्झा हा इटालियन पद्धतीचाच पाहायला मिळतो, मात्र हिंदुस्थानी टच देण्याचा प्रयत्न या दोन मित्रांनी मिळून केलेला आहे. काय आहे नेमकी या पिझ्झाची कहाणी, कसा पिझ्झा हा बनवण्यात आला, जाणून घेऊया. नमस्कार सर, मी प्रसाद केळसकर आहे. मी नायगाव परिसर, वसई नायगाव या परिसरात राहणारा आहे. ही सुरुवात आम्ही हेच गेल्या 1 वर्षाआधी केलेली, आणि ही सुरुवात अशी होती की संकल्पना माझ्यात आली की कोविडचा काळ होता, शिक्षण कंप्लीट झालं पण कुठे काही काम नव्हतं, तर माझ्या मित्राशी बोलणं झालेलं की कसं काही करावं आपण स्वतःचं, तर मिळूनच म्हटलं आम्ही हा डिसिजन घेतला आणि हे सुरुवात केली फूड आउटलेट म्हणून, त्याचं नाव ग्रॅव्हिओ बाईट. ही संकल्पना अशी होती की पिझ्झा तर सगळेच खातात आणि हा पिझ्झा तर आपल्या भारतीय प्रकार तर नाही, मग थोडा जरा इंडियन ट्विस्ट देऊन म्हटलं तर मग आम्ही एक न्यू लॉन्च म्हणून असं दिलं की लोकांना काही आवडेल. आता लोकांचे तसं आम्ही बरंच काय वेगळेवेगळ्या व्हरायटीमध्ये देतो, पण ते काय भारतीय ज्या कन्सेप्टच्या बाहेरच आहे, तरी लोकांना आवडतं. म्हटलं आपण भारतीय कन्सेप्ट देऊ त्या पिझ्झामध्ये, एक इंडियन ट्विस्ट येऊ दे म्हणून तसं भारतीय हिंदुस्थानी पिझ्झा म्हणून नाव दिलं त्याला. आणि हिंदुस्तानचंच 4 उत्तर दक्षिण पश्चिम हे असे एक एक रिजन पकडले आणि त्यातले एक एक आयटम्स त्यामध्ये ॲड केले. उत्तरमध्ये पकडलं तर जसं पंजाबचं एक पकडलं रिजन, त्यातलं मखनी त्यांची एक फेमस ग्रेव्ही आहे, फेमस डिश आहे, कुठली असते चिकनमध्ये असं पनीरमध्ये, तर हा पिझ्झा आहे व्हेजमध्ये, तर मी व्हेजचं पनीर मखनी म्हणून एक ॲड केलं आहे. नंतर दक्षिणमध्ये आलो तर आपण केरला साईडचं पकडलं तर ते लोक कढीपत्ता वापरतात, त्यांची तडका वडका असतात, कढीपत्ता तडका देऊन त्या पिझ्झा ते चीज वगैरे म्हणून ते ॲड केलं आहे. वेस्ट साईडला आलो आपण तर बॉम्बेचा पकडला आहे, तर आपला फेमस आहे बटाटा वडा, मग बटाटा वडा ॲड केला आहे. आणि मग आपण जातो बंगाल साईडला, ईस्ट साईडला, तर तसं आम्ही पकडून मग ते वेजीस वापरतो आणि पिझ्झाही आपला वेज आहे, तर शिमला मिरची त्यांची वापर केला आहे. या पिझ्झाचं फक्त 300 रुपये, 300. आम्ही अराउंड 28 ते 30 पिझ्झा विकतो आणि सुरुवाती आमची रेंज आहे 150 ते 400 पर्यंत आमची रेंज. मी तर जॉबलेसच होतो, म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर काहीच आपलं काही कामधंदा काहीच नव्हतं, म्हटलं तर सरा स्वतःचं काहीतरी करावं, तसं आमचं एकमेकांशी बोलणं झालं आणि आम्ही मग सुरुवात केली याची. आणि याला निमंत 1.5 वर्षच झालं आहे सध्या तरी, आणि सगळं चांगलंच चालू आहे.